दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण आहे. त्यानिमित्त मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, शहराध्यक्ष अनिल भगत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, अजय बहिरा, MCCH सोसायटीचे अध्यक्ष राजूशेठ गुप्ते, उद्योजक मंगेश परुळेकर, आयोजक आणि सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजाराव, स्वप्नील ठाकूर, प्रशांत झुंजाराव, उल्हास झुंजाराव, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा दीपोत्सव 15 नोव्हेंबर पर्यंत असून रात्रीच्या वेळी आकर्षक रोषणाई असणार आहे. सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित दीपोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या ठिकाणी केलेल्या रोषणाईने पनवेलकरांना आकर्षित करत आहे. ही सोसायटी हा एक परिवार आणि या परिवारामधले असलेले हे सर्व आपले सर्व सदस्य या सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या उमेदीच्या काळामध्ये कष्ट सोसत आपला परिवार आणि आपला या ठिकाणी त्याचबरोबरनं परिसर मोठा केलेला आहे. अनेक जणांना आज या ठिकाणी असलेल्या आपणा सर्वांच्यामुळे उद्योगाच्या वेगवेगळ्या संधी मिळाल्या आहेत, रोजगाराच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या संधी मिळाल्या आहेत. पण शेवटी सोसायटी एक परिवार या नात्यानं आपण सर्वजण या परिसरामध्ये एकत्ररित्या सणासाठी एकत्र येणं, साजरा करणं याला एक वेगळं अनन्य साधारण अशा पद्धतीचं महत्त्व आहे. आणि त्यामुळे आता छोट्या छोट्या घरांच्या बंगल्यांच्या आता मोठ्या मोठ्या इमारती झाल्या, पण जे स्पिरिट आहे आपल्या सगळ्यांच्यामध्ये एकत्वाचं ते कायम राहिलं पाहिजे याच्यासाठी हा कार्यक्रम साजरा होतो. परेश ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत, सुमित असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी याच्यासाठी मेहनत घेत असतात. म्हणजे आपल्याला त्याच्यातला उत्सवाचा पाठ दिसतो, पण तो उत्सव साजरा व्हावा याच्यासाठी ही जी घेतली जाणारी मेहनत आहे त्या मेहनतीसाठी मी पुन्हा एकदा या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना यासाठी धन्यवाद देऊया. माझ्या काही वेळानं हे दिवे प्रज्वलित होतील आणि ते दीप आपल्या सगळ्यांना आनंद देतील. गेल्या वर्षी आपण पाहिलं की खूप रात्री उशिरापर्यंत अनेक लोक येऊन याचा आनंद लुटत होते, आपले हे क्षण साठवून ठेवत होते सेल्फी काढून. तर मला असं वाटतं की याही वर्षी निश्चितपणानं ही परंपरा आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये सातत्यानं पुढे सुरू राहील. पण त्याच्यासाठी ज्यांनी कष्ट घेतलेत त्या सगळ्यांनाच मी यासाठी मनापासून धन्यवाद देतो. आपण इथे दिवाळी साजरी करतो, आपण होळी साजरी करतो, आपण याच ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा करतो, आपण इथे संक्रांत साजरी करतो. सातत्यानं एकत्र येऊन हे आपले संस्कृतीतले सण आहेत, हे आपापल्या घरी साजरे करण्यासाठी नाहीत, तर त्या घराची वेस ओलांडून एकत्र यावं, समाजामध्ये एकत्र यावं. जे जे ज्यांच्याकडे नाही त्यांना ते द्यावं. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगत राहतात की दिवाळी साजरी करायची आहे तर गरीबातल्या गरीब माणसाकडून आपण खरेदी करू की जेणेकरून त्याची दिवाळी चांगली जाईल. आज आमच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं आम्हाला काल की वेगवेगळ्या पद्धतीनं आदिवासी समाजात जा, त्यांना आनंद आपल्या आनंदात सहभागी करून घ्या. आपल्या अवतीभोवती धनगर समाज किंवा इतर समाजाची मंडळी येऊन आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी राहतात, त्यांना या आनंदात सहभागी करून घ्या. आणि मला असं वाटतं की दिव्यानं दिवा लागतो तसा हा आनंद एकमेकांना देण्यानं तो वाढणार आहे, मोठा होणार आहे. आणि तीच संकल्पना घेऊन आज सुमित आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज या आयोजनाच्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याला आपण सगळेजण आशीर्वाद देण्यासाठी सहभागी होण्यासाठी आला आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या दिवाळीच्या आणि येणाऱ्या सर्व सणांच्या मनापासून शुभेच्छा.